धडा तिसरा, भारतापुढील अंतर्गत आव्हाने. मुलांनो, आज आपण नागालँड या राज्यामध्ये कोणत्या प्रकारची अंतर्गत आव्हाने होती, अंतर्गत समस्या होत्या याबाबत माहिती घेणार आहोत. नागालँड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ईशान्य भारतातील घटक राज्य उभं राहतं. तर या भागामध्ये नागा जमातीची लोक मोठ्या संख्येने त्यांची वस्ती होती आणि म्हणून या नागाबहुल भागाला नागालँड म्हणू लागले. नागा जमात ही अतिशय लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. बघा, पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा या परिसरामध्ये नागा जमातीची वस्ती होती. 1946 काही सुशिक्षित नागा युवक एकत्र आले आणि त्यांनी नागा नॅशनल काउन्सिल म्हणजेच NNC या संघटनेची स्थापना केली. या संघटनेने पुढे जाऊन नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि ह्या मंडळाचं नेतृत्व अंगामी झापो फिजो हे करत होते. मुलांना आपण एक गोष्ट इकडे लक्षात घेतली पाहिजे की पंजाबमधून खलिस्तानची मागणी झाली, मिझोराममधून स्वतंत्र मिझोरामची मागणी झाली आणि या भागातून सुद्धा स्वतंत्र नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी झाली. मग ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या एक प्रकारे फुटीरतावादी मागण्या आपण म्हणू शकतो. म्हणजे मुख्य जी केंद्र सत्ता आहे तिच्या विरोधात जाऊन स्वतंत्र राष्ट्राची मागणी करणं, हा जो काही विचार प्रवाह असतो त्यास फुटीरतावादी विचार असं म्हणतात. तर 1954 NNC नागालँडच्या स्वतंत्र संघ राज्याच्या स्थापनेची घोषणा सुद्धा केली. 1995 आसाम रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक लोक जी होती त्यांच्यामध्ये अनेक चकमकी झाल्या आणि या चकमकी दडपण्यासाठी अखेरीस लष्कराला पाचारण करावं लागलं आणि लष्करी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार आणि NNC यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी. केंद्र शासनाने नागा बहुल या भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. केंद्रशासित प्रदेश म्हणजे असा भाग का ज्याची शासन व्यवस्था ही भारताची प्रमुख जी सत्ता आहे केंद्र शासन यांच्या हाती असते. बरोबर. तर नेफामधील नागाबहुल भाग आणि सुएनसॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. मुलांनो, आज आपण आसाम आणि अरुणाचल प्रदेश या घटक राज्यांमध्ये कोणकोणत्या अंतर्गत समस्या होत्या, कोणकोणती अंतर्गत आव्हाने होती आणि ती कशा प्रकारे सोडविली गेली याची माहिती घेणार आहोत. आसाम 1983 आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते. मुलांनो, आपण बघितलं आहे या अगोदर की आसाम ह्या राज्याची जी सीमा आहे ती बांगलादेश या देशाच्या सीमेला म्हणजे यास टच करते. म्हणजे हा जो हा सीमावर्ती भाग आहे बांगलादेशाचा आणि आसामची सीमा एकमेकांना स्पर्श करते. तर त्या काळी बांगलादेशातील अनेक समस्यांमुळे काही मोठ्या संख्येने हे बांगला भाषिक लोक ज्याला बांगलादेशी निर्वासित किंवा बांगलादेशी लोक या आसाममध्ये येऊन स्थिरावू लागले आणि हा अतिशय संवेदनशील मुद्दा ह्यांच्या स्थिरावण्यामुळे तेथील स्थानिक लोकांना हे एक प्रकारे त्यांच्या भाषेवर, त्यांच्या संस्कृतीवर, त्यांच्या परंपरेवर झालेलं आक्रमणच आहे अशी त्यांची धारणा झाली आणि म्हणून या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात तेथे म्हणजे ह्याचा त्याचं बांगलादेशी नागरिकांचा विरोध मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि यांच्या विरोधात तिथे आंदोलनं सुरू झालेली आहेत. 1985 तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी, गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या आणि एक महत्त्वाचा करार करण्यात आला. ह्या करारान्वये असे ठरले की आसाममध्ये जे कोणी बांगलादेशी नागरिक आलेले आहेत त्यांना शोधून त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठविलं जावं. 1986 आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आसाम गण परिषदेचे
प्रफुल्ल कुमार महंतो निवडून आले आणि ते आसामचे मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली. आसामचं आसामच्या शेजारचंच राज्य अरुणाचल प्रदेश. 1954 मध्ये मुलांनो आपण पाहिलं की नेफा विभागाची निर्मिती झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थातच पूर्वांचल या भागाची निर्मिती केली. का तर आज काही ईशान्य भारताचा भाग आहे तेथे वंश संस्कृती हे निराळ आहे यांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्यासाठी या नेफा भागाची निर्मिती झाली. आणि या भागालाच 1972 साली अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात आले. अरुणाचल या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो उगवत्या सूर्याचा प्रदेश. 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. 1960 ते 2000 या प्रदीर्घ कालखंडामध्ये ईशान्य भारताचा प्रवास हा लोकशाही अधिक प्रगल्भ होण्याच्या दिशेने झालेला आहे. आणि त्याला कारण म्हणजे वेळोवेळी झालेल्या निवडणुका, तेथील राज्यांनी केंद्र सरकारच्या मदतीने राबविलेल्या अनेक विकासाच्या योजना, अनेक उद्योगधंदे तेथे गेले आणि त्यामुळे तेथे औद्योगिकरण झालं, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, गावोगावी शाळा निघाल्या आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रसार झाला.